ठेवले पाहिजे. 150 पासून 350 रुपये 400 रुपये पर्यंत आहे. अच्छा, जर आपण एखाद्या जर आता ही सुरमई ताली पाहिजे, सुरमई 450 रुपये सुरमई आहे. साईज 200 रुपयाला जाऊ आपण. 19 वर्ष झाली, 19 वर्ष आयोला झाली. इथे डिसेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत आहे. आमच्याकडे खास गंठन स्पेशलिस्ट आहे. गंठणींवर तुम्हाला 150 रुपये पर ग्रॅम मजुरी आहे. ही जी गंठण घातली, ही किती तोळ्याची घातली? 26 तोळ्याची. तर ही 26 तोळ्याची मॅडम ने गंठण घातली. कोणत्याही प्रकारच्या ज्वेलरी मध्ये नाराजी होणार नाही. तर चला, मोसवला 2023 अखिल भारतीय मोसवला तुम्ही बघू शकता. माझ्या मागे तसा मेन भव्य दिव्य असा गेट आहे. मेन द्वारचा प्रवेशद्वार मस्त असा गणपती बाप्पांची मूर्ती लावलेली आहे. आणि आता आपण इथून समोर जो दिसतोय त्या एंट्रीतून आपण आज जाणार आहोत. चल चला बघूया मग इकडे. तुम्ही क्रीडांगण बघू शकता, एवढा मोठा असा पटांगण आहे. भरपूर अशी आहे, तुम्ही समोर बघू शकता. मोठे मोठे पाळणे आहेत, असं मोठा मंच आहे. मागच्या प्रकारचे प्रोग्राम होतात तिथे. पाठीमागे तुम्ही बघू शकता अनेक प्रकारचे असे स्टॉल लागलेले आहेत. तुम्ही इकडे बघू शकता आणि इकडे आहे. भरपूर असं बसते म्हणजे येणाऱ्याला इथे आल्यानंतर बोर असं होणार. म्हणजे प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक वयाच्या माणसासाठी इथे काही ना काहीतरी अवेलेबल उपलब्ध आहे. मग ते कोणत्याही वयाचं असू देत का होईना. तुम्ही समोर जे कंटाळ जसं तुम्ही प्रोग्राम बघू शकता, समोर शो होतात. भरपूर असं काही आहे. तर तुम्ही बघू शकता सोमवार आहे आणि तरी सुद्धा एवढी गर्दी आहे की प्रचंड अशी लोकांची गर्दी दिसते इकडे. तर आपण चला डायरेक्ट आपण काय करूया इकडे. आता जेवढे काही ते स्टॉल आहेत ते स्टॉल एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग माझ्या मागे. समोर हे कितीला आहे? हे 50 ला 1 आहे. आणि हे पण 50 ला आहे का? हे 50 ला आहे. हे ही 50 ला 1 आणि 100 ला 3 आहे. तुम्ही बघू शकता काही फ्राय करतायत. आणि हे बघा असे मस्त असे फ्राय होतात. तर नक्की ह्याचाही तुम्ही आस्वाद घ्या. हे 50 ला 1 आणि 100 ला 3 आहेत. ओके, आणि मस्त असं कुरकुरीत आहेत, एकदम यम्मी आहेत. लहान मुलांसाठी अतिशय चांगले आहेत. नक्की ट्राय करा. चला या पुढे. जर कोणाचा बर्थडे वगैरे इथे साजरा करायचा असेल तर लांब जायची गरज नाहीये. बर्थडे साठी पण मॅडम ने इकडे अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. बघा मस्त असे केक इकडे आपल्यासाठी, खास आपल्या येणाऱ्या प्रत्येक आगरी महोत्सवच्या आगरी बंधू भावासाठी ठेवलेले आहे. तर याची काय प्राइस लावलेली आहे साधारणतः? 5 1 1 चालू आहे. 350 मध्ये 2 केक आहेत. 450 मध्ये 2 केक आहेत. ही पेस्ट्री कशी आहे? 8 पेस्ट्री 65 रुपीज पर पीस आहे. त्याच्यानंतर हे 5 1 1 मध्ये केक आहेत. त्याच्यामध्ये 11 फ्लेवर आहे टोटल. 350 मध्ये 2 येतील, 450 मध्ये 2 येतील. ऐकलं का मित्रांनो, 350 मध्ये 2 आहेत. ते पण आपल्या आगरी महोत्सवच्या ग्राउंडच्या स्टॉल. तर नक्की विजिट करायला काही हरकत नाहीये. आणि हे बघा खाली ब्लॅक फॉरेस्टची पण भरपूर अशा व्हरायटी आहेत. तुमचं नाव काय? अश्विनी. मेन अजून असेल ना कुठेतरी शॉप? आमचे टोटल 25 ब्रांच आहेत. कल्याण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी, आमचे 25 ब्रांच आहेत टोटल. आणि आता एक नवीन मानपूल म्हणजे पनवेलला चालू होतोय. ऐकलं तर म्हणजे एकंदरीत काय आहे की मॅडम इकडे नवीन नाहीये तर मॅडमचं ह्याच्यामध्ये भरपूरचा एक्सपिरियन्स आहे. आणि खरंच म्हणजे लांब इथे कोणाला जर सेलिब्रेशन करायचं तर नक्की या आणि इथूनच केक घ्या. चला तर या मग.
वेफर रोल आहेत 100 ला 4, म्हणजे एकाची प्राइस पडली आपल्याला 25 रुपये एकाची प्राइस आहे. ऍक्च्युअल प्राइस आहे 30 रुपये आहेत, पण ते आपल्याला इकडे खास 25 रुपये लावले आहेत. ते पण खास स्टॉल आहे, हा कंपनीचा स्टॉल आहे, तर याचाही तुम्ही आस्वाद घ्या. बघा इकडे मसाल्यांचा स्टॉल आहे, समोर तुम्हाला जे पाहिजे ते आपले घरगुती सगळे मसाले त्याच्यामध्ये. आमचूर पावडर आहे, मालवणी थालीपीठ मसाला आहे, आपला मालवणी मसाला आहे, आगरी मसाला आहे, संडे स्पेशल मसाला आहे, कोंबडी वडे पीठ आहे, आगळ आहे. म्हणजे काय हे बघा, डांगर पीठ, हा हे डांगर पिठी सारखंच बनवायचं असतं ते. हा आणि हे तिळाची तिळकुट चटणी आहे, लसूण चटणी आहे, गरम मसाला आहे, गरम मसाला सर्व सर्व घरी कुडाळ वाड्याची म्हणजे हे कुडाळ वरण लाडू आहे, खाजा आहे, शेंगदाण्याचे लाडू आहे, कडकडे लाडू आहे, मसाले पण एकदम गरजेचे दिसतात. जे रुद्राक्ष मी बघितलं समोर, त्यांनी खास आपल्यासाठी कलेक्शन ठेवलेलं आहे आणि त्या कलेक्शनचे मी तुम्हाला आता व्ह्यूज दाखवतो, तुम्ही समोरून बघू शकता इकडे. तर मॅडम हे कसं काय, म्हणजे कधीपासून इथे लावता आणि काय? आगरी महोत्सवानिमित्त लावलेलं आहे, 13 डिसेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत आहे. आमच्याकडे खास गंठणी स्पेशालिस्ट आहे, गंठणींवर तुम्हाला 150 रुपये पर ग्रॅम मजुरी घटनावर. ओके, आणि तुम्ही बघू शकता समोर लावल्यात गंठणी एकापेक्षा एक. आणि बघा तुम्ही समोर कलेक्शन बघा, 101 कलेक्शन चोकर मध्ये तुम्हाला दिसतात. पुढे अजून तिकडे या, मी तुम्हाला दाखवतो समोर इकडे. तर हे बघा समोर चोकर मध्ये दिसत तुम्हाला, घंटर मध्ये दिसत आहे तुम्हाला, तिकडे हार आहेत, तिकडे समोर अजून काय, इकडे इटालियन मध्ये पण दिसत आहेत बोलक्यूब जोडी. तुम्ही दाखवतो समोर सर, ते बघा एक दाखवू शकतो समोर घेऊन इकडे. हे बघा कलेक्शन बघा आणि त्याची हे बघ नक्षी काम बघा. आणि हे आपले ब्रँच कुठे कुठे आहेत? ही आमची ब्रांच मानपाडा रोड डोंबिवलीला आहे, कॉमर्स प्लाझा. तुमचं तिथला ऍड्रेस आपण पॅम्पलेट घेतलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट बी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस पण तुम्हाला मी देणार आहे. नक्की खास महिलांनी तर नक्की एकदा व्हिजिट करा त्याच्या सोबत, परत एकदा बघा घंटची काम बघा, नक्षी बघा, एक नंबर अशी घंटण आहे. बघा एकापेक्षा एक दर्जेदार इकडे मसाले, त्याच्यानंतर चाट, त्याच्यानंतर मुरंबा, त्याच्यानंतर भरपूर असे आमचूरचे भरपूर असे प्रकार इकडे दिलेले आहेत. तर हिंदी या मराठी? हिंदी. तो ये क्या है बता सकते जरा? या आवला मुरंबा, या आवला का मुरंबा बघू शकता तुम्ही. 100 रुपये पाव किलो, 100 रुपये पाव आहे. त्याच्यानंतर हे काय इकडे काय आहे जरा सांगता? कोयसा भी ले लो 100 रुपये पाव किलो, कोई भी ले लो, सौ का पाव आहे 100 रुपये पाव. आणि 400 रुपये किलो का? साडे 400 रुपये किलो, 400 रुपये किलो. ज्यादा लेंगे तो कुछ कम करेंगे? हाँ ज्यादा लेंगे, 2-3 किलो लेंगे तो डिस्काउंट भी हो जाएगा उसके हिसाब से. ओके, तर हे बघा मसाल्यामध्ये तुम्ही बघा भरपूर असे व्हरायटीचे दिलेले. तुम्ही इकडे बघा लोणच्यामध्ये भरपूर असे व्हरायटीज आहे इकडे. त्याच्यात इकडे चटणी पण आहे ना, सुका चटणी पण आहे, लसूण चटणी, त्याच्यात इकडे सुका आमचूर पण आहे, भरपूर असे इकडे आयटम आहे. फायनली आता आपण आलोय पनवेल उरण स्पेशालिस्ट दागिन्यांच्या बाबतीत एक नंबर असे असणारे पटेल ज्वेलर मध्ये, ज्यांचा पनवेल मध्ये नव्हे उरण मध्ये कल्याणपर्यंत सगळीकडे नाव असेल असं पटेल ज्वेलर पण इकडे तुम्हाला बघू शकता. तुम्ही असे डिझाईन इकडे लावलेले आहेत, तुम्ही कलेक्शन बघा. Thank you.
सांगा ही जी कंठन घातली ही किती तोळ्याची घातली? 26 तोळ्याची. तर ही 26 तोळ्याची मॅडम ने कंठन घातले. अच्छा, हे इकडे दरवर्षी लावता की ह्या वर्षी खास? नाही, ह्या वर्षी खास लावलेला आहे. आग्रह बघा, रुपाली म्हणून इकडे कंठन घातले. हे बघा, 18 तोळ्याची. मग काय स्पेशल ऑफर अशी काय ठेवली इकडे आग्री महोत्सवला लोकांच्या सेवेसाठी? मेकिंग मध्ये 50% डिस्काउंट आहे. ओके, आणि कुठली पण वस्तू घेतली त्याच्यावरती एक सोन्याची 50% डिस्काउंट करून. मग आम्ही जर इथला रेफरन्स घेऊन जर पनवेलला आलो तर आम्हाला काय स्पेशल असं डिस्काउंट भेटेल का? भेटेल ना सर, भेटेल पक्का ना. ओके, तर बघा साहेबांनी आता कॅमेरा समोर आपल्याला केलेली आहे. तुम्ही एकदा परत एकदा व्यवस्थित सगळे त्यांना डिझाईन दाखवून बघा. 101 अशी डिझाईन आणि मस्त अशी घडणावळ आहे. आणि दागिन्याच्या बाबतीत पटेल ज्वेलर म्हटला तर नादच नाहीये. उरण आणि पनवेल मध्ये तर पटेल ज्वेलरचा नादच नाहीये. तुम्ही बघू शकता इथला कलेक्शन. तर 22 तोळ्याची ही चैन आहे. त्यांनी आपल्याला छोटासा एक भेट दिले ते आपण एक्सेप्ट करत आहोत. तर नक्की एकदा मी तर सांगतो, आम्ही तर नेहमी येतो, तुम्ही सुद्धा कोणत्याही दागिने करायचा सर्वात आधी पटेल मध्ये ज्वेलर मध्ये. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ज्वेलरी मध्ये नाराजी होणार नाही. 100 रुपये. हा, आणि हे खाली लावले हे? अच्छा, तर हे जे वरती लावले हे 100 रुपये आहेत. कोणतीही घ्या. आणि जे खाली लावलेले आहे तिकडे गर्दी आता भरपूर आहे त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही. जे खाली लावले ते 150 पासून स्टार्ट आहे आणि त्याच्या खाली जे आहे ते त्याची वेगळी प्राईस आहे. तर आता हे जास्त आपण कव्हर नाही करत, एवढी लेडीजची गर्दी आहे इकडे घेण्यामध्ये कधी आता कव्हर नाही करू शकत आपण. ज्वेलर्स मध्ये तुम्ही इथलाही कलेक्शन बघू शकता. समोर लावलं हे बघा डिस्प्लेला, कलेक्शन बघा इथला. कड्यांमध्ये बघू शकता मस्त आहे. इकडे बघा, इकडे पण कीलवाल्या बांगड्यांमध्ये तुम्ही मोठे मोठे कंठन आहेत. वरती तुम्हाला चोकर पण वेगवेगळ्या डिझाईनचे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे खास आपल्या आग्री महोत्सवामध्ये आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. तर नमस्कार. कधीपासून तुम्ही लावता? दरवर्षी लावता का इकडे? आमची खूप जुनी पिढी आहे डोंबिवली मध्ये. अच्छा, आम्ही मराठी आणि आपल्या आग्र्यांसाठी खूप प्रसिद्ध आहोत. ओके, आपल्याकडे 5 ग्रॅम पासून तुम्हाला 500 ग्रॅम पर्यंत डिझाईन बघायला भेटणार आहे. आमच्या लोकांचा एवढा विश्वास आहे की आम्ही आजपर्यंत 3 पिढ्यांचा आमच्या शेठने लग्न करून दिलेले त्यांच्या हाताने. तसं काय पण आपल्याला पाहिजे असेल तर बिंदास व्हिजिट करा. सध्या मजुरीवर पण 50% ऑफ आहे, तुम्ही येऊ शकता. आणि हे जरा समोर एक सेट करून दाखवता का आम्हाला? तर हे बघा, हा चॉपर बघा आणि ही गंठन बघा. ही गंठन किती तोळ्याची आहे? 25 तोळ्यापर्यंत. 25 तोळ्याची गंठन आहे. आणि चॉकर हे आपल्याला 4 तोळ्याचा. 4 तोळ्याचा चॉकर आहे, फक्त 4 तोळ्याचा चॉकर. कमीत कमी दोस्तामध्ये तुम्हाला आणि पण कस्टमाइज पाहिजे बनवून देऊ. आणि कोणती पण जोडी पाहिजे 7 दिवसात भेटेल. आणि ह्याच्यावर भेटणार 250 रुपये ग्रॅम वर. 250 रुपये ग्रॅम वर. आणि 9169 चा होलमार्क सोना आहे. आणि हे खास आपल्याला पीजी ज्वेलर्स डोंबिवली. तर नक्की इकडे व्हिजिट करा, तुम्ही कलेक्शन बघू शकता. आणि बाकीचे तुम्ही बघितले, तुम्हाला एक डेमो देतो मी आग्री महिलांच्या लग्न कार्यामध्ये लागणारी गंठन. आणि ते पण खास घडणार म्हणजे व्हिडिओ बघून त्यांना 200 रुपये. आणि माझे जे व्हिडिओ बघून येतील आणि खास रेकमेंड करतील दादांना, त्यांना घडणार फक्त 200 रुपये. तर हे बघा, हळदीत घाला, साखरपुड्यात घाला की लग्नात घाला? म्हणजे लग्नामध्ये, हळदीमध्ये किंवा साखरपुड्यामध्ये आपल्या आगळी महिलांना दागिना नसेल तर त्यांचं कार्य अपुरं असतो. तर हे बघा, या नक्की एकदा व्हिजिट करा पीजी ज्वेलर्स डोंबिवली ईस्ट मध्ये. आणि दादांचा खालती मी नंबर देतो आणि कॉन्टॅक्ट नंबरही देतो त्यांची तुम्हाला.
बागरी मोसूरला आपण आलो आणि मासणीचा बाजार एक्सप्लोर नाही करायला असं होणारच नाही, तर आता आपण जाणार आहोत मासणीच्या बाजारामध्ये. तिथे सुक्या मच्छीचे काय भाव आहेत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये. तर चला बघूया. बॉम्बील इकडे दिसतात तुम्हाला, बॉम्बील आहे त्याच्यानंतर इकडे आपली कर्दी आंबारी आपण बोलतो त्याला, त्याच्यानंतर इकडे टेनली पण आहे, टेनली दांडी सुकर बोलतो त्याला आपण, त्याच्यानंतर अजून इकडे काय आहे या बघा वाट्यांचा झुलका दिसतो तुम्हाला, पिठी वाट्या आहेत ना, या पिठी वाट्या आहेत. माया हे कशा दिल्या आणि हे कसं दिला? 200 रुपयाचा पूर्ण यो पाटका, 200 रुपये आणि जवळा 200 रुपये 200 रुपयाला मांदिल्याचा पाटका लावलाय. त्याच्यात सोडं बघतो तुम्ही इकडे बघा, सोडं कसं किलो लावलं? 700 रुपये वाटा. आणि जर आपण वजन घेतलं तर कसे? 200 रुपये वाटा वाटा लावला. आणि इकडे बारीक तुम्ही खाडीचं चवला बघू शकता. याची रेसिपी पण आपल्या युट्यूब चॅनेलला अवेलेबल आहे. बोंबली 250 रुपयाला आयो बोलतो, 250 ला द्यावाचा यो वाटा. किल्ला बनता मग तुम्ही 8-10 दिवस आता इथेच राहता का? 8-10 दिवस किती मेहनत आहे बघा, सतत 8 दिवस इथं राहायचं. मासली संपो नाहीतर नाही संपो. वसई वसई तर ही आयो पण वसई वर येते नाही, तू पण इथंच राहते 9 दिवस. 9 दिवस इथेच राहते फक्त आगरी लोकांच्या आपल्या या महोत्सवची शो शान वाढवायसाठी. मग मासली संपो नाहीतर नाही संपो, पण तुम्ही 9 दिवस इथेच राहणार कंपल्सरी. हा 19 वर्ष राहिली, 19 वर्ष आयोला झाली इथे. म्हणजे अखिल भारतीय आगरी महोत्सवला जो 19वा वर्ष चालू आहे इथे, 19 वर्ष ते धंदा करतात मच्छीचा, सुक्या मच्छीचा. आणि ह्या पण आपल्या वसईवरनं येतात. आणि मासळीची क्वालिटी तुम्ही बघू शकता, आंबार आहे, खाडीचा जवळा आहे, बोंबील आहे, इकडे मांदळे लावल्यात, सोडा लावलाय, तिकडे पिठी वाकटी लावली आहे, बोंबल्या लावल्यात, भरपूर अशी मच्छी आहे. मित्रांनो तर हे बघा, इथून आपले खाद्यपदार्थांचे स्टॉल चालू होतात. ते पूर्ण आपल्याला जे काय व्हेज नॉन व्हेज जेवढं काय पाहिजे तेवढे खाद्यपदार्थांचे स्टॉल शेवटपर्यंत चालू होतात. तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहिजे ते प्रकारचे खाद्यपदार्थ इथे तुम्हाला खायला भेटतील. तर चला आपण इथले 2-4 खाद्यपदार्थातले स्टॉल एक्सप्लोर करूया. सुरुवातीला आधी आपण हे बघा आईस्क्रीमच्या स्टॉलवर बघू इकडे काय काय आईस्क्रीम मध्ये आहे. तर हे बघा आईस्क्रीम मध्ये इकडे काय काय ठेवलंय. हा ब्लॅक करंट आहे, चॉकलेट आहे, मलाई आहे, मलाई चॉकलेट आहे, ओके, अंजीर आहे, केसर पिस्ता आहे, पिस्ता और पिस्ता, हा स्ट्रॉबेरी, हा टूटी फ्रूटी, हा चॉकलेट, हा 56 भोग, हा मेलो जेलो, हा केसर पिस्ता, हा बटर स्कॉच. प्रत्येक प्रकारचं आईस्क्रीम तो इकडे अवेलेबल आहे. आणि स्टॉलचं नाव आहे रसिली आईस्क्रीम. रसिली वेज लोकांसाठी पण इकडे कमी नाहीये. तुम्ही बघू शकता दाबेली आहे इकडे, चाउमिन आहे, मंचुरियन आहे, मस्त आहे. कमसा शेजवान मंचुरियन, हा ड्राय मंचुरियन, ये काय चिल्ली मंचुरियन, ड्राय मंचुरियन, ये कैसा प्लेट दिया? 50 बघा, एक नंबर मोठ्या साईजचा पापड आहे, मसाला पापड. कितने का दिया? 50 का. आता आपण हे पण घेऊन ट्राय करणार आहोत, हे पण आपण खाऊन बघणार कसं दिसतंय खायचं. तुम्ही बघू शकता आपल्या भाकरीपेक्षा मोठा आहे मसाला पापड. आणि हे बघा, हा आता पटापट असा संपणार आहे. हा का कर बंद आता खायला ये. तर हा आहे खानदेशी खाद्य संस्कृतीचा स्टॉल. आणि तुम्ही इकडे बघू शकता, हे बघा खानदेशी पुरणपोळी, बरोबर ना? हा हे बघा. पुरणपोळी भाजत आहे आपली, हे बघा. आणि ती फुगते बघा कशी वरती येत चाललेली आहे.
आणि ही पुरणपोळी खांदे स्पेशलिस्ट आहे ना? स्पेशलिस्ट आहे. हां आणि ही तुम्ही किती वर्षापासून बनवता? 18 वर्षापासून ही बनवता. त्यासाठी पण एक्सपिरियन्स लागला सर बनवायचा, म्हणजे असं नवीन माणसाला जमणार नाही बनवायला, कळलं? म्हणजे 18 वर्ष ते बनवतात तेव्हा ही अशी प्रकारची जमते. तर तिच्यावर तुपाची धार सोडलेली आहे आणि आपण आता एक त्यातली घेऊन टेस्ट करून बघणार आहोत की कसं आहे, कसं लागतं ते. अजून तुम्हाला दाखवतोय काय काय इकडे आहे ते. हे काय कटाचे काळे? हे काय कटाचे आमटे रे? आणि हे काय वांग्याचं भरी? आणि समोर दिसत थाळी पीठ आहे आणि हा ठेचा आहे आणि हा आपला कॉमन पीठला आहे. तर आपण पण हे ट्राय करायला घेत होते बघा. चला तर याचं ट्राय करून बघूया टेस्ट कशी आहे ती. आणि हा आहे आता खांदेशी गरमागरम वांग्याचा भरीत आणि ज्वारीची भाकरी. मित्रांनो वेजचा आपण भरपूर टेस्ट करून घेतलाय, आता आपण नॉनव्हेज टेस्ट करून बघूया. तर इकडे काय स्पेशल आहे ते बघूया आपण. यस सर. काय आहे भैया? तिरंगा टिक्का आहे, हे आपला मलाई टिक्का आहे, हैदराबादी टिक्का आहे, हे रेशमी टिक्का आहे, रेशमी टिक्का, हे मलाई टिक्का आहे, मलाई टिक्का. और क्या इनका रेट क्या है? ये 150 रुपए का है सर पूरा. और ये तंदूर? ये तंदूर हाफ 250 का है, फुल 450 का है. ओके. और ये नीचे लगा ये सब वही है सर. और ये क्या है? ये सीख कबाब है. सीख कबाब वो कैसा है? तो 200 रुपए प्लेट है सर. 200 रुपया प्लेट? प्लेट है. 200 ले आएगा. ओके. तो ये कैसे बोले आप? ये 250 रुपए का एक पीस है. तो ये कितना टाइम लगा बनाने में? अभी बस ज्यादा नहीं है, 5 मिनट से 6 मिनट. तो अच्छा चलो एक बना दो टेस्ट के लिए. टेस्ट करें? ओके सर. हाँ तंदूर टेस्ट करून बघूया टेस्ट कसा येतला. ओके. चिकन कीमा? और ये वेज चिकन फ्राइड राइस? चिकन फ्राइड राइस, चिकन शेजवान राइस, चिकन हक्का नूडल्स, चिकन शेजवान नूडल्स, चिकन. हाँ अच्छा. और ये क्या है? हक्का नूडल है. हक्का नूडल्स है. इसका प्लेट कैसे दिया? 100 रुपए प्लेट है सर. 100 रुपए प्लेट है. और इसका भी 100 रुपए प्लेट है. और ये कैसा प्लेट दिया? लॉलीपॉप 200 रुपए प्लेट है. 200 रुपया 7 पीस आता है. 7 पीस 200 रुपयाला 7 पीस भेटतात. चिकन तुम्ही साईज पण बघू शकता, एकदम मोठी मोठी अशी साईज आहे त्याची. अस्सल कोल्हापुरी गावरान तांबडा पांढरा रस्सा. आणि त्याच्या खाली आपल्याला मेनू दिलाय, मटन थाली पासून मेनू दिलाय सोलकडी पर्यंत. चला तर बघूया त्याची थाली कशी आहे ती. चला या मग. 2 मिनिट देतो दादा. कोंबडी वडे 200, ग्रीन चिकन थाळी 320, ग्रीन चिकन थाळी 220, 320 रुपये, सुका चिकन थाळी 320, सुका चिकन थाळी 320. मित्रांनो कोंबडी वडे 350, थाळी 350, पापलेट थाळी 350, पापलेट थाळी 350, बांगडा थाळी 250, आणि बांगडा थाळी 250. त्याच्यामध्ये आपल्याला सोलकडी दिलेली आहे, त्याने मच्छी करी दिली आहे आणि तांदळाची भाकरी आणि अख्खा बांगडा. आणि तिकडे बघा हे सर्व कोल्हापूरचा स्पेशल तांबडा आणि पांढरा रस्सा. त्यांचं नावच असेल तांबडा पांढरा रस्सा दिलेला आहे. तर खरंच कोल्हापूर स्पेशल तांबडा पांढरा रस्सा म्हणजे झणझणीत खाद्यपदार्थांमध्ये कोल्हापूरचा स्पेशलिस्ट असा मेनू म्हणजे तांबडा पांढरा रस्सा. थँक्यू. तर हे बघा, हे आपला गरमागरम आता चिकन तंदुरी आलेली आहे, आपण ते टेस्ट करून बघू शकतो. तर काय नाव आहे आपल्या स्टॉलचा? आणि मग इकडे जे मेनू लावलं त्यांचं कसं काय रेट वगैरे काय आहे? आपली स्टार्टिंग रेट आपल्याकडे 250 रुपये बांगडा थाळी आहे. बांगडा थाळी ही समोर लावला डेमो आहे बघा. बाजूला मटन ताई आहे आपल्याकडे 400 रुपये. आणि हे समोर दिलं हे सोलकडी? सोलकडी आपल्याकडे. परत 50 वडे आहेत. परत सुरमई ताई 500 रुपयाची आपल्याकडे. त्याच्यामध्ये सुरमईचे 2 पीसेस दिल्यात आणि कोंबडी वडे 5 पीस येतो त्याच्यामध्ये तुम्हाला. एक आणि इंद्रायणी राईस आपल्याकडे. आणि तुम्ही सुरमईची पीस बघू शकता तुम्ही, इतका मस्त विधभर कापलाय. आणि हा कलेट आहे ना? पापलेट आहे. म्हणजे कलेट कलेट पापलेट आहे ना, कापडी. हा कलेट आहे इकडे. त्याचा काय रेट लावलाय? आपल्याकडे हा 500 रुपयाचा पीस आहे. 350 पण पीस होते. हा पीस आहे. आम्ही सर्व साहित्य आणतो.
आणि सुरमई जर घेतली तर ती 400 रुपयाची पीस, फक्त 400 रुपयाचा फ्राय पीस आहे. बाकीचे तिकडे काय दाखवतो तुम्ही? आपल्याकडे चिकन किम आहे, परत कलेजी चिकन कलेजा पण आहे आणि लॉलीपॉप. लॉलीपॉप एवढे मोठे मोठे आणि एकदम फ्रेश असे लॉलीपॉप. काय प्लेट लावलाय ते? आपल्याकडे ते 200 ला 8 आहेत, फक्त 200 ला 8 पीस. मस्त आहे. तुमचं नाव काय? वेदांत आहे सर. मिलन पवार. मिलन पवार. आणि तुम्ही कधीपासून इकडे करता? आपल्याला इकडे 6 वर्ष आले. 6 वर्षापासून आग्रीमध्ये आपल्या ते इकडे दरवर्षी हजेरी लावत असतात आपल्या आग्री बांधवांच्या खास मध्ये भर करण्यासाठी. तर खरंच तुम्ही आमच्या पोटे धन्यवाद एकदम मनापासून. पुढचा स्टॉल आहे आपला दादूस आग्री स्वाद. चला तर बघूया दादूस आग्री स्वादच्या स्टॉलवर आपल्याला काय काय भेटतंय ते. आणि हे बघा दादूस, दादूसच्या नावासारखे आहेत एकदम. चला तर मग तुम्ही समोर बघा, सुरमईचे पीस कटिंग केले ते बघा एकदम. आणि बाजूला पॉपलेट पण लावलेले आहेत. अच्छा हे काय? सोलकडी. ओके, तर चला मी ह्याच्या काय सगळं आम्हाला सांगणार आहे. काय आम्हाला सांगतो? प्रॉन्स कोळीवाडा आहे, प्रॉन्स कोळीवाडा, लॉलीपॉप आहे, चिकन पकोडा आहे, चिकन बिर्याणी आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, प्रॉन्स मसाला आहे, ग्रीन मटन मसाला आहे, कलेजी मसाला आहे, केकडा मसाला, चिंबोरी पण बघू शकता एकदम मोठी अशी चिंबोरी आहे. आणि पुढे इकडे आपल्याला चिकन आहे, ग्रीन चिकन दिसतंय, चिकन लपेटा आहे, चिकन लपेटा दिसतंय, सुक्का आहे, चिकन सुक्का आणि हा चिकन मसाला आहे. म्हणजे मोस्ता मोस्ता त्यांची पण माझ्या तोंड दुखे त्यांना पण सांगून कंटाळले एवढे असे आयटम आहेत. तर दादा यांचे काय काय प्राइस लावली, कशी लावली प्राइस? 150 पासून 350 रुपये 400 रुपये पर्यंत आहे. अच्छा, जर आपण एखाद्याने जर आता ही सुरमई थाली बघा, सुरमई 450 रुपये सुरमई आहे. साईज बघा तुम्ही, वीटभर अशी सुरमई आहे 450 ला पूर्ण अख्खा चक्का प्लेट प्लेट. आणि 500 रुपये थाळी. आणि 500 रुपयाला थाळी. ही थाळीमध्ये ते आपल्याला काय काय देतात? थाळीमध्ये आपण सुरमय फ्राय देणार, कोलंबीचा रस्सा देणार, भात देणार, भाकरी देणार, सोलकडी देणार आणि कांदा लिंबू देणार. ओके, म्हणजे एवढे असे. आणि फ्राय करण्याची पद्धत पण तुम्ही बघा, जसे आपल्या ब्लॉग चॅनल पण एक युट्यूबला आपण सुरमय फ्रायची व्हिडिओ रेसिपी टाकलेली आहे. तुम्ही समोर बघा, सुरमयला रव्यामध्ये घोळतात, मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे समोर. सुरमईला पापलेला मॅरिनेशन केलंय, नंतर त्याला रव्याच्या घोळमध्ये ते लावून घेतात आणि जसं आपण घरी बनवतो अगदी ते फ्राय करून देतात. आणि कोंबडी वडे याचा कसं काय प्लेट लावला? 50 रुपये प्लेट आहे. ओके, आणि इथून घ्यायचं समोर जेवायला आपल्याला मस्त टेबल लावलेले आहेत, जेवायला तिथे आपण बसायचं आहे. खरंच मस्त असे भन्नाट असे एकदम प्रोग्राम आहे. तुम्ही समोर बघू शकतो बरीच लोक जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आणि दादा तुमचं नाव काय? माझं नाव चिन्मय राजेंद्र मोकल आहे. चिन्मय राजेंद्र मोकल. मोकल तुम्ही कुठले आहात? अलिबागचे. अलिबागचे आहेत, म्हणजे आपल्या अलिबागचाच मावरा आहे, काय लांबचं नाहीये. आणि तुम्ही दरवर्षी येता का? दरवर्षी असतोय. दरवर्षी किती वर्षाला साधारण तुम्हाला इथे? आता साधारण किती वर्ष झाली तुम्हाला? आता मला 4 वर्ष झाली. चार वर्ष दादा इथेच दरवर्षी आपल्या आग्री कोळी महोत्सवला भेट देत असत आणि आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये भर टाकत असत. दादा तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खरंच तुमचा आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि असे तुम्ही दरवर्षी इकडे येत राहा आणि सर्वांचे कवयगिरीमध्ये मनोरंजन करत राहा. मित्रांनो, हा आपला आग्री महोत्सवचा ब्लॉग मी आता इथे संपवतो आहे. तर हे बघा, हा आता शेवटचा आपल्याला आकाश पाळणे आहेत आपल्या पाठीमागे. तुम्ही बघू शकता आकाश पाळणे आहेत, त्याच्यानंतर इकडे लहान मुलांची खेळणी आहे, त्याच्यानंतर ही बघा इकडे होडी आहे. आणि इथे आपण हा आपला आजचा ब्लॉग संपवत आहोत. खरंच खूप धमाल वाटली आग्री महोत्सवला येऊन, खरंच अप्रतिम असा आहे आणि मस्तच एन्जॉयमेंट आहे. आग्री महोत्सव वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यामध्ये येतो आणि